नमस्कार, मी प्रशांत आत्माराम दाते, कंपोस्ट लाखलगाव, तालुका जिल्हा नाशिक। सांता मानगेची लागवड आम्ही डेंट्रोकॅलमस टॉक्सी मानगा बांबू स्पीशीज आम्ही लागवड केलेली आहे। दिनांक 21/6/2017 रोजी जवळपास आम्ही 460 मानगेचे कंद लागवड केलेली आहे। त्यापैकी काही बेटांना जवळपास 100 बेटांना फ्लावरिंग आलेले, काही तो स्टिरायलमध्ये, पण त्याच्यामध्ये आम्ही थोडेसे प्रयोग केले, ते आम्ही तुम्हाला दाखवतो। तर फ्लावरिंग ह्या बांबूच्या बेटांना आली होती। ही साधारणतः 21/6/2017 लागवड आहे आणि फ्लावरिंग ह्या क्लंपला 2019 ह्या बेटांना फ्लावरिंग आली। तर याच्यामध्ये आम्ही थोडेसे प्रयोग केले, तर बांबू कट केले फ्लावरिंग आलेल्या बेटांना, संपूर्ण क्लिअर फेरिंग केली। क्लिअर फेरिंग केल्यानंतर आम्ही याला जून महिन्यामध्ये याला जाळलं। आम्ही जाळल्यानंतर याला युरियाचं पाणी दिलं आणि याच्यामधून जे साईड ब्रांचेस परत किंवा नवीन फुटवे याच्यात आले आणि आल्यानंतर परत त्या बांबूला असं एक फ्लावरिंग टाईप परत आढळलं सांता सप्टेंबरमध्ये। तर अशा याला 3 वर्ष आपण प्रयोग करावं लागतात। जर 3 वर्षामध्ये नवीन कोंब जर विदाउट फ्लावरिंग आला तर ह्या बेटाचं आयुष्य परत पुनर्जीवित होतं आणि 40 वर्षपर्यंत याला आपल्याला लाईफ सायकल भेटते। पण आम्ही जवळपास 3 वर्ष असे सलग प्रयोग करून बघितले, पण एक पण बेट पुनर्जीवित झालेलं नाही आहे।